वेलकम स्टूडेंट्स। तर आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड मधील मॅथ्स फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर। चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स। तर आपण 9th स्टँडर्ड मध्ये लिनियर इक्वेशन बघितलेले आहेत आणि लिनियर इक्वेशन सॉल्व देखील केलेले आहे, बरोबर आहे। तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बघायचं आहे। तर मग क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय, तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा असेल तर बघूया। स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, तर मी इथे लिहिणार आहे बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो, याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। हा जो इक्वेशन आहे हा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा इन व्हेरिएबल एक्स। आपण व्हेरिएबल चेंज देखील करू शकतो। तर बघा, इथे एक्स हा व्हेरिएबल आहे आणि ए बी सी हे कॉन्स्टंट्स आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म असा देखील लिहिता येईल, ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो इन व्हेरिएबल वाय। हा देखील स्टँडर्ड फॉर्म आहे व्हेरिएबल वाय मध्ये। तर मग इथे व्हेरिएबल समजलं, तर एक्स वाय हे व्हेरिएबल आहेत, ए बी सी हे कॉन्स्टंट आहेत। तर मग कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल मध्ये काय फरक आहे, तर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल मध्ये काय फरक आहे, तर बघा, जे कॉन्स्टंट असतात ए बी सी यांच्या व्हॅल्यू फिक्स असतात, ते नंबर्स असतात, रिअल नंबर्स, त्यांच्या व्हॅल्यू चेंज होत नाही, म्हणून त्यांना म्हणतो कॉन्स्टंट। मग व्हेरिएबलचं काय, इथे एक्स या केसमध्ये किंवा दुसऱ्या केसमध्ये वाय हे व्हेरिएबल आहे, यांना व्हेरिएबल का म्हणायचं, कारण की यांच्या व्हॅल्यू व्हॅरी होतात, व्हॅरी व्हॅरी मीन्स चेंज होतात। या केसमध्ये एक्सचे व्हॅल्यू 2 मिळतील, या केसमध्ये वायचे व्हॅल्यू 2 मिळतील, म्हणजे व्हेरिएबल आहे त्यांच्या व्हॅल्यूज, म्हणून त्यांना म्हणतात व्हेरिएबल्स, ठीक आहे। आणि एबीसी काय आहे, कॉन्स्टंट, ते बदलत नाही, ते नंबर्स आहेत, फिक्स नंबर्स। तर मग क्वाड्रेटिक इक्वेशन हे जे आहे याला दोन रूट्स असतात। रूट्स असतात म्हणजे काय, याला जे दोन सोल्युशन मिळतात, सॉल्व केल्यानंतर किती मिळतात, दोन सोल्युशन। एक या केसमध्ये एक्सचे व्हॅल्यू 2 मिळतील, या केसमध्ये वायचे व्हॅल्यू 2 मिळतील। तर मग एखादं इक्वेशन सॉल्व करू नको असेल आम्हाला, क्वाड्रेटिक इक्वेशन ज्याचे दोन रूट्स असतील, तर कोणतंही क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तीन मेथड्स आहेत। तीन पैकी एक मेथड आपण आज बघणार आहोत। ती मेथड आहे फॅक्टोरायझेशन। पहिली मेथड आहे फॅक्टोरायझेशन। तर मग सर, एखादं एक्झाम्पल फॅक्टोरायझेशन सॉल्व करून दाखवा, तर बघूया। एक एक्झाम्पल घेऊया आपण फॅक्टोरायझेशन, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू झिरो, ठीक आहे। बर, मग आता हे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर जर केलं, तर बघा या केसमध्ये एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इथे आहे पण इथे ए आहे, इथे ए नाहीये, काहीच नाहीये, लक्षात आहे, इथे ए कॉन्स्टंट आहे, ए हे कॉन्स्टंट आहे का, काहीच दिसत नाहीये सर, पण लक्षात ठेवा जिथे काहीच नसतं तिथे एक असतो। काय म्हटलं मी, जहा पर कोई नाही होता वहां पर एक होता आहे, जहा पर कोई नाही होता वहां पर, हा बरोबर। तर इथे ए कम्पेअर जर केलं, इथे ए काहीच नाही म्हणजे इथे एक आहे, बर, इथे काय आहे बी एक्स, इथे मायनस 15x म्हणजे बी किती आहे मायनस 15, इथे सी आहे तर इथे काय आहे 54, म्हणजे ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू मायनस 15, सी ची व्हॅल्यू 54, ठीक आहे सर। तर हे सॉल्व्ह करायचं आपल्याला फॅक्टरायझेशनने, तर कसं करायचं, तर पहिला नियम, सी आणि ए, ए इथे 1 आहे, सी आहे 54, 1 अँड 54 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं। काय म्हटलं मी, ए आणि सी च मल्टिप्लिकेशन करा, 54 1 जर 54 आलं सर, 54 लिहिलं, तर काय करायचं आपल्याला, 54 जोडून फॅक्टर करायचे, दोन फॅक्टर, जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन 54 असलं पाहिजे आणि ऍडिशन मायनस 15 असली पाहिजे, नंबर मायनस 15। काय म्हणतोय मी, परत लक्ष, काय केलं सर आम्ही, ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन केलं, 54 1 जर 54, तर आता काय करायचं आपल्याला, 54 जोडून फॅक्टर करायचे, फॅक्टर कसे करायचे, जेणेकरून त्यांची ऍडिशन आली पाहिजे मायनस 15, ऍडिशन किती आली पाहिजे मायनस 15, ऍडिशन कोणत्याही कंडिशन मध्ये मायनस 15 आली पाहिजे ऍडिशन। तर मग दोन पेअर करता येईल, पेअर तर आहे मायनस 10 मायनस 5, सर मायनस 10 मायनस 5 मायनस 15 होतं, ठीक आहे, परंतु यांचं मल्टिप्लिकेशन
10 5 50 आपल्याला पाहिजे 54 म्हणजे ही पेयर चुकीची घेतली आपण. दुसरी पेयर घेऊन बघूया सर, -9 -6 करेक्ट, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट ना, -9 -6 -15 होतात, यांची एडिशन काय होते -15. तर आपण काय केलं इथे बघा, 9 6 54 होतंय आणि 9 9 + 6 15 येतंय. सर घेतलं 9 इथे घेतला आणि 6 इथे घेतला. बघा आपण साइन चेक करून घेऊया, ठीक आहे. तर इथे लक्षात ठेवायचं नाही मी एक गोष्ट, मिडल टर्म जी आहे, मिडल टर्मचे जे साइन आहे ते मोठ्या नंबर लिहायचं. मिडल टर्मचं साइन मोठ्या नंबरला, मोठा नंबर कोणा आहे नाही घेऊन टाकलं, ठीक आहे सर. पण आता मग इथे 6 ला पण काय साइन द्यावं लागेल, मायनसच का बरं, मायनस मायनस ऍडिशन होते आणि आंसर किती येणार आहे मग, -15. आपल्याला दोन्हींची ऍडिशन पाहिजे, -15. इथे जर आपण काय केलं परत लक्ष द्या, 9 आणि 6 फॅक्टर दोन लिहून घेतले. आता मिडल नंबरला जो टर्म आहे त्या टर्मचा साइन इथे आहे मायनस, काही ठिकाणी असेल प्लस. जो साइन आहे मिडल टर्मचा साइन मोठ्या नंबरला द्यायचा दिला, तर पुढला नंबर जो आहे 6 त्याला देखील मायनस साइन घ्यावं लागेल. ऑलरेडी आपण घेतलंच होतो बघा -9 -6, तरी आपण चेक करून घेतले का, -9 आलं इथे पण मायनस घ्यावा लागेल, कारण -9 -6 -15 होईल. ठीक आहे, ठीक आहे सर. मग आता पुढे काय करायचं, पुढे काय करायचं बघा, पहिला एक्स स्क्वेअर एज इट इज, पहिला टर्म एज इट इज, इथे -9 -6 आहे त्यांना एक्स हा व्हेरिएबल अटॅच करायचं, कस -9x - 6x, म्हणजे या नंबर्सला व्हेरिएबल्स अटॅच केले. मग -9x - 6x लिहिलं आणि 54 शेवटची टर्म परत द्यायची. असं का केलं सर, परत बघा, एक्स स्क्वेअर एज इट इज आहे, 54 एज इट इज आहे, इक्वल टू 0 आहे. मधला जो 15x आहे ना त्याचे दोन भाग केले आपण, बघा -9 - 6 - 15 असं का, बरोबर. तर ठीक आहे बघा, आता पुढे काय करायचं, त्यांची पेरिंग करायची. पेरिंग केली दोन टर्मला मिळून, एक अंडरलाईन केलं बघा, इथे पण तसंच केलं. तर पेरिंग का केली ते लक्ष द्या, पहिल्या टर्म दोन टर्म्स मधून जे कॉमन निघू शकतं ते कॉमन काढायचं. आता इथे कॉमन काय निघू शकतं सर, कॉमन तेच निघेल बघा, काय निघेल ते कॉमन, एक्स कॉमन निघाला, एक्स स्क्वेअर मधून एक्स कॉमन काढला तर इथे राहील एकच एक्स, 9x मधून एक्स कॉमन काढला तर काय राहील, -9 एज इट इज. परत बघा, एक्स स्क्वेअर मधून एक एक्स गेला तर किती राहिला, एक एक्स राहिला, 9x मधला एक्स गेला 9 राहिला, -9 एज इट इज. ओके, पुढे काय करता येईल सर, -6 कॉमन काढा, -6 कॉमन काढता येईल का बरं, कारण की 6 च्या टेबल मध्ये 54 येतात. बघा जर या नंबरच्या टेबल मध्ये पुढील नंबर येत असेल तरच कॉमन काढता येईल, 6 च्या टेबल मध्ये 54 येतो म्हणून काय घेतला आपण, -6 कॉमन घेतला तर इथून 6 निघाला या टर्म मधून, इथे राहिला एक्स राहिला फक्त. काय केले बघा, -6x जी टर्म आहे, -6x या टर्म मधून -6 कॉमन घेतला, राहिला एक्स. आणि इथे बघा 54 ला 6 ने डिवाइड करायचं का बरं, लक्षात ठेवा जेव्हा आपण कॉमन काढतो म्हणजे त्याला डिवाइड करायचं असते नंबरला, काय करायचं डिवाइड. 54 ला किती डिवाइड केलं, 6 ने. का 6 ने केलं डिवाइड, 6 ने बिकॉज 6 इज टेकन कॉमन. ओके, डिवाइड केलं आंसर आलं 9 9, इथे 9 इक्वल टू 0. ठीक आहे सर, हे समजलं, पण इथे मायनस साइन का आलं सर, इथे +54 होत, प्लस साइन होतं इथे, इथे मायनस साइन का आलं, तर कारण असं आहे बघा, जेव्हा आपण मायनस साइन कॉमन घेतो, जेव्हा आपण मायनस साइन कॉमन घेतो तेव्हा ती साइन पहिल्या टर्मचं नसतं, ह्या टर्मचं नाही ते फक्त ह्या टर्म मधून सुद्धा कॉमन घ्यावं लागतं, प्लस मधून देखील मायनस साइन कॉमन घेतलं ये, म्हणजे प्लस मधून जर मायनस साइन कॉमन घेतलं तर ते मायनस साइन राहतो, प्लस मधून मायनस कॉमन काढला तर ते काय राहतो, इथे राहतो -9, मायनस साइन राहतो. तर अशा प्रकारे आपण कॉमन जे शक्य होते ते काढले.
बर पुढे काय करता येईल आता बघा इथे x - 9 x - 9 दोन टर्म सारखे दिसताय परत कॉमन काढूया परत बघा x - 9 x - 9 कॉमन काढला x - 9 राहिलं काय इथे राहिलं x इथे काय राहिलं - 6 ब्रॅकेट टाका त्यांना काय x - 9 x - 9 कॉमन काढला बरोबर इथे राहिलं काय x इथे काय राहिलं - 6 x - 6 राहिलं त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिलं इक्वल टू 0 लिहायला लागेल ओके हे समजलं आता बघा हे दोन टर्म्स आहेत दोन ब्रॅकेट्स आहेत एक्चुअली दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन 0 आलं दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर याचा अर्थ असा की त्याच्यापैकी एक ब्रॅकेट 0 असणार आहे काय म्हणतोय मी समजतंय इफ द प्रोडक्ट ऑफ टू ब्रॅकेट्स इज 0 देन श्योरली वन ब्रॅकेट मस्ट बी 0 ओके तर मग कोणता ब्रॅकेट 0 असेल वी डोंट नो देअरफोर आपण असं लिहूया x - 9 इक्वल टू 0 पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा x - 6 इक्वल टू 0 दुसरा ब्रॅकेट 0 असेल कोणताही ब्रॅकेट 0 असू शकतो पहिला किंवा दुसरा तरच मल्टिप्लिकेशन काय होऊ शकतं 0 तर मग पुढे काय होईल x इक्वल टू काय असेल 9 और x इक्वल टू 6 शिफ्ट केल्यानंतर साइन काय होईल मायनस साइन तिकडे गेल्यावर प्लस होईल तर x ची व्हॅल्यू मिळाली 9 आणि x इक्वल टू 6 म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आयदर x इक्वल टू 9 और x इक्वल टू 6 याप्रमाणे आपल्याला अजून देखील वेगवेगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या व्हेरिएबल मधले फॅक्टरायझेशन सोडवता येईल तर पुढची मित्र आपण पुढच्या लेक्चरला बघूया चालेल